सर्पस्थाळी सावकार थाळीमुळे सांगोल्यातील स्वराज्य हॉटेलमध्ये वाढू लागली खव्यांची गर्दी. भारतीय खाद्य संस्कृतीत खाद्यपदार्थांच्या स्पेशलायझेशनला खूप महत्व आहे. युट्यूबवरती प्रसिद्ध झालेल्या सरपंच थाळी व सावकार थाळीने सांगोल्यातील स्वराज्य हॉटेलमधील गर्दी वाढू लागली आहे. नेमकी या थाळीची चव चाखण्याकरिता व त्यामध्ये असणाऱ्या विविध मेनूंचा आस्वाद घेण्यासाठी खव्यांची गर्दी वाढली आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात प्रसिद्ध झालेल्या सावकार व सरपंच थाळी सांगोल्यासारख्या शहरात उत्कृष्ट पद्धतीने मिळत असल्याने सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील नॉन व्हेजिटेरियन या थाळींचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. नावाप्रमाणे सावकारी थाटात व सरपंच थाटात सजवलेल्या या थाळीमुळे नॉन व्हेजिटेरियनचे आस्वादक या थाळींचा आस्वाद घेत आहेत. या थाळी उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल मालक तथा वासुदगावचे माजी सरपंच किशोर शास्त्रे, वासुद संजय गव्हाणे यांनी विशेष प्रयत्न केले. सरपंच थाळीमध्ये प्रामुख्याने मालवणी मटण, मिठातले सुके मटण, मिठातले मच्छी फ्राय, बॉईल अंडी, तांबडा रस्सा, सूप, भाकरी, रोटी, चपाती यापैकी एक, मसाला राईस, प्लेन राईस, मीठ, कांदा, लिंबू एवढ्या पदार्थांनी नटलेल्या सरपंच थाळीने मांसाहारी पदार्थातील उत्कृष्ट पदार्थ बनण्याचा प्रयत्न केला आहे. सावकार थाळीवरील सर्व पदार्थांबरोबर मालवणी मटण व मिठातले सुके मटणऐवजी चिकनचा स्वाद घातला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत किशोर शास्त्रे यांनी हॉटेल व्यवसायामध्ये नाव कमवले असून त्यांच्या मालकीची हॉटेल यशवंत, हॉटेल श्रीराम ही हॉटेल्स ही ग्राहकांच्या मनपसंत मेजवानीच्या पसंतीस उतरली आहेत. सरपंच थाळी 751 रुपये व सावकार थाळी 701 रुपये एवढ्या अल्प किमतीत असून 4 ते 5 जण या थाळीत पोटभर जेवतील एवढे पदार्थ यामध्ये असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सरपंच थाळी या खाद्यपदार्थाच्या नॉनव्हेज प्रकारानं थर्मान घातलेलं आहे. चवीनं उत्कृष्ट असणाऱ्या या नॉनव्हेजच्या एका प्रकारात पुण्यामधून सुरू झालेला हा नॉनव्हेजचा प्रकार सांगोल्यात येऊ लागला आणि सांगोल्यात आल्यानंतर सांगोल्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असणारे शास्त्री मालक यांनी हा प्रकार इथल्या लोकांना भरभरून देण्याचा प्रयत्न केला. केवळ 14 दिवसामध्ये वेगवेगळ्या लोकांनी या हॉटेलला भेटी दिल्या आणि या हॉटेलच्या माध्यमातून सावकार थाळी आणि सरपंच थाळी हा नॉनव्हेजचा एक वेगळाच प्रकार आपल्या सांगोल्याच्या मातीमध्ये रुजायला लागला. खाद्यपदार्थाच्या संस्कृतीमध्ये हा पदार्थ जोमानं आणि एक वेगळंच वळण या खाद्यपदार्थाच्या प्रकारानं घेतलेला आहे. नेमकं सावकार थाळी आणि सरपंच थाळी या दोन्ही थाळीमध्ये नेमकं फरक काय आहे आणि खरंच हा खाद्यपदार्थाचा चांगला उत्कृष्ट असणारा प्रकार सांगोलावासियांना ज्या प्रयत्नानं ज्याने आणला त्या किशोर शास्त्री मालक इथं आपल्या समोर आहेत. आपण त्यांच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि नेमकेपणानं या पदार्थाची आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊ. नेमकेपणानं हा पदार्थ तुम्हाला सुचला कसा, कल्पना आली कशी आणि सांगोला पडला कसा? या पदार्थाने सर्वसामान्य सांगोलकर एकंदरीत खुश आहे. तुम्हाला कसा रिस्पॉन्स वाटतो? सांगोला जे शौकीन आहे ते आवर्जून तुमच्या हातेला भेट देऊन या दोन्ही थाळ्यांचा स्वाद घेत आहे. जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला.